मुलामुलीमध्ये करतील. सर्वच खाते हे दमदार असतात, कोणतेही खातं कमजोर नसतं. आमचा स्ट्राईक रेट 90% करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे, कारण आम्ही 51% संघटना बांधणी सुरू केली आहे. राष्ट्रवादीच्या सर्वच मंत्री महोदयांना जी खाते दिली आहे ती समन्वयाने दिली आहे. जोपर्यंत तिन्ही पक्षाचा समन्वय होत नाही तोपर्यंत असे निर्णय होत नाही. त्यामुळं मला वाटतं या निर्णयाला सर्वांची संमती आहे. या खातेवाटपामध्ये असं दिसतं आहे की जो अस्वस्थता होती शिंदे गटामध्ये, कुठेतरी झुकतं माप शिंदे गटात दिलेलं आहे आणि कमी खाती महत्त्वाची खाती जी आहे ती अजित पवारांच्या ग्रुप वाटेला आली असं वाटतं. कधीच कुठलं खातं महत्त्वाचं किंवा अतिमहत्त्वाचं नसतं. 13 कोटी जनतेच्या विकासाकरता प्रत्येक खातं महत्त्वाचं आहे. हे चुकीचं आहे की हे खातं कमजोर आहे, हे खातं मोठं आहे, हे खातं लहान आहे. सर्वच पोर्टफोलिओ हे महत्त्वाचे आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला असो की भाजपाला शिवसेनेला असो, जे पोर्टफोलिओ मिळाले आहेत त्या पोर्टफोलिओमधून महाराष्ट्राचा जनतेला दिलासा मिळेल असं काम मंत्री महोदय करतील. सर्वच खाते हे दमदार असतात, कोणतेही खातं कमजोर नसतं. 152 मिशन हाती घेतलं तर मित्रपक्षांना किती किती जागा देणार? नाही, मी कालही स्पष्ट केलं आहे की आमचा स्ट्राईक रेट 90% करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे, कारण आम्ही 51% संघटना बांधणी सुरू केली आहे. महाराष्ट्रातला देशाचं जे रॉकेट सरकार आहे, जे विकासाचे कामं रॉकेटच्या स्पीडनी करताय, या सरकारचं जे कामं आहेत आणि आमची संघटना ज्या आम्हाला सीट मिळतील, आमचा स्ट्राईक रेट 90% ठेवू. आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसला किंवा शिंदेजींना ज्या सीट मिळणार आहे आणि आम्हाला मिळणार आहे, हे वरिष्ठ नेतृत्व आमचं पार्लमेंटरी बोर्ड निर्णय घेईल. पण नक्की आम्हाला 90% आमचा रेट ठेवू आणि जास्तीत जास्त सीट निवडून आणू. 152+ सीट आम्ही येऊ आणि युतीचे आम्ही जेवढी ताकद भाजपच्या सीटला आम्ही लावू तेवढीच सीट ताकद आम्ही एकनाथ शिंदे आणि अजितदादांच्याही राष्ट्रवादीमध्ये उमेदवाराला देणार आहोत. त्यांचीसुद्धा ताकद आमच्या उमेदवाराला मिळेल अशा आधारावर आम्ही या ठिकाणी योजना तयार केली आहे. खातेवाटप अधिकृतरित्या खातेवाटप जाहीर करण्यापूर्वीच अजितदादांनी आज अर्थ खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. आता अजितदादा उपमुख्यमंत्री झाले आहेत, त्यांना खाते वाटपाच्या पूर्वीसुद्धा कुठल्याही डिपार्टमेंटची बैठक घेत आहेत. उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी बैठक घेतली असेल, त्यामुळं एवढी त्यामध्ये काही कुठलाही भाऊ करायची गरज नाही. उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा फडणवीस यांच्यावर टीका केलेली आहे. काल म्हणले होते फडणवीस की आम्ही खंजीर खूप असला नाही, तर ही कूटनीती होती. उद्धव ठाकरे म्हणले की ही कूटनीती आम्ही खलबत्त्यात कुठून त्याचा चूर्ण करू. उद्धव ठाकरे आपल्याला सर्वांना माहीत आहे कोणत्या मानसिकतेत बोलत आहेत. फडणवीसजी यांनी जे काल भारतीय जनता पक्षाच्या बैठकीत जे काही महाभारतातले रामायणातले दाखले दिले, त्यांनी हे स्पष्टही केलं, हे दाखले मी कोणाला उद्देशून देत नाही आहे. शेवटी एखाद्या व्यक्तीने जर आपल्याशी धोका केला असेल तर त्याचा जरूर त्या ठिकाणी पुढच्या काळात त्या जर त्या धोका जो दिला त्याला आपल्याला ज्यांनी गद्दारी केली त्यांना जागा दाखवावं लागतं. आणि म्हणून फडणवीसांनी अत्यंत महत्त्वपूर्ण विधानं केली आहेत ज्यामध्ये 100% सत्यता आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेलाही सत्यता माहीत आहे की 2019 देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याकरता मॅन्डेट होतं. मॅन्डेटचाही छेद घातला, मॅन्डेटलाही छेद घातला उद्धव ठाकरेंनी आणि भाजपला तर पाठीची खंजीर खुपसलाच, हे सत्यच आहे.